नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आता सार्थक आणि आनंदी यांची आयुष्याची वाटचाल वेगवेगळी चालू असते. आनंदीने स्वतःचं कल्याणी म्हणून अस्तित्व संगमनेरमध्ये निर्माण केलेलं असतं. पण आनंदी आणि सार्थकची भेट ही संगमनेरमध्ये कशी होणार आणि सुखदा हीच सार्थक आणि आनंदीची भेट कशाप्रकारे घडवून आणणार हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता कल्याणी म्हणजेच आनंदी ही संगमनेरमध्ये एक गोधडीचा व्यवसाय चालवत असते. त्याचप्रमाणे त्यातून जे पैसे येतील ते ती मानवता आधार आश्रमासाठी वापरत असते. आणि अशाच प्रकारे हे आश्रम तिने चांगल्या प्रकारे नावारूपाला आणलेलं असतं. आणि ते आश्रम असतं ते म्हणजेच देशमुख आबा देशमुख यांचं, जे सुखदाचे वडील असतात. आणि त्यांच्या या व्यवसायामुळे आता संपूर्णपणे आनंदीने स्वतःचं वर्चस्व त्या संगमनेरमध्ये निर्माण केलेलं असतं. आणि आनंदीच तिथली मॅनेजर आणि सर्वेसर्वा असते. आणि आनंदी जशाप्रकारे सार्थकच्या घरात असताना संपूर्ण आयुष्य फुलवायची, त्याचप्रमाणे आता कल्याणी ही संगमनेरमध्ये सगळ्या माणसांची मदत करत असते. रंजल्या गांजलेल्यांना ती त्या आश्रमामध्ये आणून त्यांचं आयुष्य सार्थकी लावत असते. आणि तिच्या नावाप्रमाणेच ती सगळ्यांचं कल्याण करत असते. तर इथे अण्णा आणि सार्थक ज्यावेळेला फराळाची ऑर्डर नेऊन पोचवतात तेव्हा त्यांना खूपच छान वाटतं. सार्थकला खूपच पुण्याचं काम केल्यासारखं वाटतं. आणि त्यानंतर जेव्हा सार्थक घरी येत असतो त्याच वेळेला त्याला सुखदाने सांगितलेलं असतं की तू मानवता आधार आश्रमाला भेट दे, तिथे माझं एक छोटंसं काम आहे, तिथे कल्याणी आहे, ती तुला भेटेल. पण मात्र सार्थकला लक्षात येतं की तो खूप पुढे निघून आला आहे. आणि त्याच वेळेला तो म्हणतो की अगं, ॲक्च्युली मी तिकडे जायचं विसरलो. काय आहे ना, मला तिकडे जायचं होतं खरं, आश्रमाला वगैरे भेट द्यायची होती. अण्णांना पण खूपच बरं वाटलं असतं, पण काय करू, मला खूप उशीर होत होता आणि तसंही माझी उद्या क्लायंटची महत्त्वाची मीटिंग असणार आहे, म्हणूनच मी निघून आलो. त्याच वेळेला मग आता बेनारे सार्थकला फोन करून सांगतात की सार्थक सर, ते जे संगमनेरचे क्लायंट आहेत ना, त्यांना इथे यायला प्रॉब्लेम येत आहे, कारण त्यांचे तिथे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स चालू आहेत, म्हणून आपल्यालाच तिथे उद्या जावं लागेल. तेव्हा सार्थक फोन ठेवतो आणि म्हणतो की सुखदा, बघितलंस, तू जे म्हणालीस ना तेच झालं. खरं तर मी संगमनेरला काल तिथेच थांबलो असतो तर खरं खूप बरं झालं असतं, मला ये जा झालं नसतं. आता मला उद्या पुन्हा सकाळी संगमनेरसाठी निघावे लागणार आणि तू जे बोललीस ना तेच करावं लागणार. खरं तर तुझं ऐकलं नाही म्हणून देवाने शिक्षाच दिली बहुतेक. तेव्हा सुखदा हसते आणि म्हणते की यार, असं काही बोलू नको, असं काही झालं नाही. बरं, उद्या तू जात आहेस तर मग तू त्या आश्रमाला भेट देशील का? तेव्हा ती म्हणते की हो हो, मी नक्कीच तिकडे भेट देतो, हरकत नाही, मी नक्कीच भेटेन तिकडे. तेव्हा मग सार्थक म्हणतो की काय झालं, तुला तिथे काय महत्त्वाचं काम आहे? तेव्हा तो म्हणतो की सांग तरी, मी बघतो मग तिथे काय करायचं ते, कोणाला हेल्प वगैरे हवी आहे का? तेव्हा सुखदा म्हणते की नाही सार्थक, ॲक्च्युली काय ना, तिथे कल्याणी ताई आहे, तिथे तुला भेटायचं आहे तिला. मग तो म्हणतो की कल्याणी ताई म्हणजे नेमक्या कोण आहेत त्या? तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली आमचा तिकडचा आश्रम आहे ना, ते त्याच ताई बघत आहेत. मला ॲक्च्युली आत्तापर्यंत तुला हे सगळं सांगायचं नव्हतं, कारण माझे बाबा म्हणतात की एका हाताने केलेले दान किंवा मदत दुसऱ्या हाताला कळून द्यायची नसते, पण मला तिथे काम असल्यामुळे तुला हे सगळं सांगावं लागतं. आमचा बिझनेस तर आहेच पुण्यात, पण काय ना, आमचे जे बाबा आहेत म्हणजेच माझे वडील आबा देशमुख हे संगमनेरमध्ये एक आश्रम चालवतात. आणि तिथे आश्रमामध्ये काय आहे ना की एक कल्याणीताई आम्हाला भेटली आणि त्यांना असं वाटलं की त्या आश्रमाची पूर्णपणे जबाबदारी तिच्यावर सोपवावी आणि म्हणूनच तिने हे सगळं व्यवस्थित अगदी केलेलं आहे. आणि ती हे सगळं अगदी यथासंगपणे पार पाडते, हे कर्तव्य ती खूप छान बजावते, म्हणूनच तिच्यावर पूर्ण त्या आश्रमाची जबाबदारी आहे. ॲक्च्युली तिच्याशी भेट करायची होती म्हणूनच, आणि तिच्याकडून काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत आश्रमातले, ते घ्यायचे होते, म्हणूनच मी तुला तिकडे जायला सांगत होते. त्याचप्रमाणे सार्थक म्हणतो की ठीक आहे. सार्थक संगमनेरला जातो आणि त्याची महत्त्वाची मीटिंग संपवतो. नंतर तो पुढे जात असताना त्या आश्रमाला भेट देतो आणि संध्याकाळच्या वेळेला आनंदी तिथून निघालेली असते. त्याच वेळेला त्याला फोन करत असताना आनंदीचा रुमाल पडलेला दिसतो. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट मॅडम, इथे तुमचा रुमाल पडला आहे. आता तिला कळतं की हा सार्थकचा आवाज आहे, म्हणूनच ती खूपच
दुःखी होते, एका वेळेला खूपच हॅपी होती, अशी दुतर्फी सिच्युएशन तिची झालेली असते. ती मनात म्हणते की हे तर सार्थक सर आहेत, म्हणून ती पटकन तिचा चेहरा लपवते आणि म्हणते की थँक्यू, आणि सार्थक तिच्या हातात रुमाल देतो. तेव्हा सार्थकला जाणवतं की हे नेमकं काहीतरी वेगळंच आहे, ह्या मॅडम कोण होत्या काहीच कळलं नाही. तर इथे सार्थकच्या मनात घालमेल सुरू होतो. एखादी दुसरी व्यक्तीच आपल्या जवळ आहे, म्हणजेच ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली अगदी जवळची आणि घनिष्ठ जीवाभावाची व्यक्तीच आपल्यासमोर आहे असं सार्थकला जाणवत असतं. त्याच वेळेला आता तो म्हणतो की हॅलो मॅडम, तुम्ही इथे अनाथाश्रम आहे मानवता वगैरे तिथे ओळखता का कोणाला? तिथे ना मला कल्याणी मॅडमला भेटायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर सार्थकचं बोलणं ऐकून तिला टेन्शन येतं. ती म्हणते की बापरे, सार्थक सरांना तर मलाच भेटायचं आहे, आता मी काय करू? तेव्हा मग आनंदी पटकन शक्कल लढवते. ती दुसऱ्या बाजूने तिथून जा असा जरा लांबचा रस्ता सांगून आनंदी पटकन आश्रमात शिरते आणि विशालला सांगते की जर आता इथे कोणी आले ना, सार्थक राजाध्यक्ष वगैरे, तर त्यांना सांग की कल्याणी मॅडम इथे नाहीत, त्या जरा 4-5 दिवसांसाठी बाहेर गावी गेल्यात. विशाल नेहमीप्रमाणे एक्साइट होऊन विचारतो की मॅडम तुम्ही पण इथेच आहात, मग कशाला कोणाला सांगायचं की तुम्ही नाही? त्यावेळेला आनंदी म्हणते की प्लीज असं करू नकोस, मी जे सांगते तेवढं कर, हां बाकीचं आपण नंतर बोलू, असं म्हणून ती धावत धावत तिथून निघून जाते. त्याच वेळेला मग आता हे सगळं घडत असताना आनंदी मागच्या बाजूला जाते आणि तिला कळत नसतं की नेमकं हे सगळं काय चालू आहे. तर सार्थक हा येतो आणि तो विचारतो की मला जरा तुम्ही सांगाल का की कल्याणी मॅडम कुठे असतात? तेव्हा दुसरी मुलगी त्याला काही सांगायला जाते. तितक्यात विशाल तिला अडवून म्हणतो की एक मिनिट, अहो साहेब तुम्ही कोण? तेव्हा तो सांगतो की मी नाशिकहून आलो आहे सार्थक राजाध्यक्ष, त्यांची भेट घ्यायची होती. तेव्हा विशाल म्हणतो की नाही, ॲक्च्युली त्या मॅडम 4-5 दिवसांसाठी इथे नाहीत, म्हणून तुम्हाला भेटता येणार नाही. आणि तो तिच्या केबिनकडे जातो. केबिनमध्ये गेल्यानंतर तिथे सोनचाफा असतो आणि तो सोनचाफा पाहिल्यावर सार्थक विचार करतो की चाफा, ह्या मॅडमनेही त्यांच्या गणपतीच्या मूर्तीजवळ चाफा ठेवला आहे जसं आनंदी ठेवायच्या. मग विशाल तिथे येतो आणि तो सार्थकला बघत असतो. सार्थक त्या चाफ्यावरून आणि त्या टेबलवरून हात फिरवत असताना सार्थकला काहीतरी वेगळंच जाणवू लागतं. सार्थक विचार करतो की असं का होतं आहे माझ्या बाबतीत? मगाशीही ज्या त्या मला भेटल्या, ज्यांनी ॲड्रेस दिला, त्यांच्या हाताला स्पर्श झाला, तेव्हा मला वेगळंच काहीतरी वाटलं आणि आता मी या केबिनमध्ये आलो आहे तर मला वेगळंच वाटते. तेव्हा मग आता सार्थक विचारतो की एक मिनिट विशाल, या तुमच्या मॅडमविषयी मला काही सांगाल का? तेव्हा तो सांगतो की आमच्या मॅडम आहेत ना, त्या खरंच खूप चांगल्या आहेत, अगदी मानवतावादी. आमच्या आयुष्यातून आल्यापासून त्यांनी आमच्या सगळ्यांचं आयुष्य अगदी सार्थकी केलं आहे आणि त्यांना अशी मदतकार्याची खूपच आवड आहे. प्रत्येकाला खूप त्या छान जपतात आणि त्या वेड्या लोकांना तर खूप चांगल्या समजवतात आणि म्हणूनच वेड्यांच्या हॉस्पिटलातही ते थोडाफार काम करतात आणि इथे आश्रमातही त्यांनी बऱ्याच वेळांना बरं केलेलं आहे. खरं तर हे सगळं विश्व आहे ते कल्याणीताईंचं आहे आणि या विश्वात त्यांनी आम्हाला सामावून घेतलं आहे आणि आम्ही खरंच स्वतःला खूप धन्य मानतो. आता कल्याणीची इतकी नावकीर्ती ऐकल्यानंतर सार्थकला मात्र तिला भेटण्याची तीव्र इच्छा होतो. तो म्हणतो की नक्कीच मला या कल्याणी मॅडमला भेटायचे आहे. तर आता सार्थक विचार करतो की नेमका या मॅडम कोण असतील? तर त्यानंतर सुखदाला तो फोन करतो आणि म्हणतो की नाही, ती कल्याणी वगैरे काही भेटली नाही, आणि तो घरी येतो. त्याच वेळेला मग सुखदा म्हणते, सार्थक असं तर कधी होत नाही, ती अशी 1-2 दिवसांसाठी तर कधी बाहेर जात नाही. हां, इथेच तिथे संगमनेरमध्ये असू शकते ती. थांब, मी एक काम करते, मी तिथे फोन करते. त्याच वेळेला आता तिथे फोन विशाल उचलतो. तेव्हा सुखदा त्याला म्हणते की अरे विशाल बोलतोयस ना तू? बरं, कल्याणीताई कुठे गेली आहे? तेव्हा तो म्हणतो की कल्याणीताई त्या तर इथेच आहेत, बोलायला हवंय का तुम्हाला? त्या थोड्याफार इथे काहीतरी मागच्या साईडला असतील, मी देते त्यांना फोन. त्याच वेळेला मग आता सार्थकला सुखदा दाखवते की अरे ही बघ, कल्याणीताई तर तिथेच आहे, मग तुला कोणी सांगितलं? तेव्हा सार्थकला ती म्हणते की हा विशाल होता, याच्याशी बोलणं झालं का तुझं? तेव्हा तो म्हणतो की हो, या विशालचंच माझं बोलणं झालं होतं. आणि अचानक असं काय म्हणतोय हा? मला तर सांगितलं की कल्याणीताई नाही आहे म्हणून. तेव्हा मग आता सार्थकला जरासा काहीतरी गोळ वाटू लागतो. सुखदा म्हणते की सार्थक काळजी करू नकोस, आपण एक काम करूया, आपण माझा पाय हा बरा होत आला ना की मी स्वतः तुला तिकडे घेऊन जाईन आणि आपण तिची भेट करू. सुखदा म्हणते की सार्थक पण तुझं चाललं आहे काय? तुला इतकं कल्याणीताईला का भेटायचं आहे? तेव्हा सार्थक म्हणतो की का कोणास ठाऊक, मला असं वाटतंय की ही कल्याणीताई म्हणजे कोणीतरी वेगळीच आहे आणि त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा होत आहे मनापासून. हे ऐकल्यावर सुखदा म्हणते की डोंट वरी डिअर, मी नक्कीच भेट घालून देईल. आणि हे ऐकल्यावर आता सार्थकला खूपच बरं वाटतं.
तर मित्रांनो, पुढे आनंदीचा इंटरव्ह्यू मीडियावाले घेत असणार आणि जेव्हा सार्थक हा आनंदीला त्या व्हिडिओमध्ये बघणार तेव्हा नेमकं सार्थक काय करणार, सार्थक हा धावत धावत आनंदीपर्यंत जाऊन पोचणार की नेमकं दुसरा कुठला प्रकारमध्ये येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.